लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गेल्या 5 दिवसापासून बेपत्ता असलेल्या विवाहितेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला। या विवाहितेची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। दीपाली राजेश ढिकले असं मृत विवाहितेचं नाव असून त्या सय्यद पिंपरी येथील राहणाऱ्या होत्या। पिंपळगाव बसवंत शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या शिरवाडे वणी येथे माहेरी आलेल्या दीपाली राजेश ढिकले या 5 दिवसापासून बेपत्ता होत्या। मुलगी बेपत्ता झाल्यानं आईवडील आणि नातेवाईकांनी तपास जलद गतीने करून मुलीचा शोध लावण्याची मागणी पिंपळगाव बसवंत पोलिसांकडे केली। सोमवारी 5 सप्टेंबर रोजी दीपाली यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत पाचोरे फाटा शिवारात आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी तिचा पती राजेश ढिकले याच्यावर गंभीर आरोप केलेले आहे। मुलीची आत्महत्या नसून ही हत्या असल्याचा आरोप यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी। रूपाली राजेश ढिकले ही गेली 11 वर्षापासून आमच्या शिरोडेवणी गावातून लग्न होऊन सासरी गेलेली होती, परंतु ती मानसिक छळ झाल्या कारणाने ती गेली 5-7 दिवसापासून माहेरी आलेली होती। माहेरी आल्याच्यानंतर त्या राजेश हा तिचा पती घरी आल्याच्यानंतर तिला घेऊन गेला आणि त्याच्या भावानी पण त्याला बघितलं, रुपालीच्या भावाने त्याला बघितल्याच्यानंतर त्याला गाडीमध्ये थांब पण म्हटला, परंतु त्यांनी गाडीत तिला टाकलं आणि टाकून घेतल्याच्यानंतर कुठंतरी तिचा घातपात केला आणि तिला रस्त्यावरती फेकून दिलं। अशा प्रकारचं दुष्कृत्य या नराधमाने केलेलं आहे। याला कठोरात कठोर शासन व्हावं अशी मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने परिसराच्या वतीने विनंती करतो। त्यावेळी मुलीच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केलं। दीपालीने आत्महत्या केलेली नाही, तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी यावेळी केला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी यावेळी केली आहे। अझर कादरी, नाशिक न्यूज, पिंपळगाव बसवंत।